एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संपूर्ण जिल्हाभर उग्र आंदोलन सुरू केले आहे. यावेळी जिल्ह्यातील काही कारखान्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. संपूर्ण सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीची रक्कम एकरकमी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी रुद्ररूप धारण करून कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले, तर काही कारखान्यांच्या गट कार्यालयाला आग लावून आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात शेतकरी संघटना चांगलीच पेटली असून अजूनही आंदोलन उग्र करणार असल्याचे बोलले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एकरकमी एफआरपी साठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षाचाच भाग म्हणून या चालू गळीत हंगामामध्ये एकरकमी एफआरपी देण्याचं सगळ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी मान्य केल्यानंतरच एकरकमी आणि ऊस दराचा तोडगा निघाला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तो तोडगा मान्य करून सगळ्या साखर कारखानदारांना हंगाम सुरू करण्यास अनुमती दिली. मात्र 2 महिने उलटले तरी सुद्धा अद्याप एकाही साखर कारखान्यानं एकरकमी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळं आणि उलट 2 महिने झाल्यानंतर 80-20 फॉर्म्युला वापरून एफआरपीचं तुकडे करण्याचं धोरण राज्य सरकार आणि साखर सम्राट आखत आहेत. या धोरणाला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी मिळाली पाहिजे, त्याशिवाय आमचा संघर्ष थांबणार नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज म्हैसाळेतील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, वसंतदादा सहकारी साखर कारखाना, कागवाड सहकारी साखर कारखाना आणि शिवशक्ती शुगर या 4 कारखान्यांच्या विभागीय कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलेले आहेत. जोपर्यंत एकरकमी एफआरपी मिळत नाही तोपर्यंत ही कार्यालय सुरू होऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत. जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यामध्ये काही साखर कारखान्यांची कार्यालयं पेटवण्यात आलेली आहेत. यापुढच्या काळामध्ये एकरकमी एफआरपी मिळाली नाही तर जिल्ह्यामध्ये उद्रेक होईल आणि शेतकऱ्यांचा हा उद्रेक साखर सम्राट आणि राज्य सरकारला महागात पडेल. त्यामुळे एकरकमी एफआरपी द्यावी, अन्यथा हा उद्रेक थांबणार नाही, हा संताप थांबणार नाही. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.